Focus. Ideate. Innovate. Enable. नमस्कार, मी मनुश्री पाटील, महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत। बॉलिवूड असो किंवा सांस्कृतिक वैविध्यतेमुळे असो, महाराष्ट्र सगळीकडे प्रसिद्ध आहे। पण महाराष्ट्रात असं एक पर्यटनाचं ठिकाण आहे की ज्याला जगात तोड नाहीये, ते म्हणजे लोणार सरोवर। आणि याच लोणार सरोवराची आज आपण सफर करणार आहोत। चला तर मग। लोणार जवळजवळ 50,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर 4 उल्का आदळल्या। त्यातला एक खडक इथे लोणार मध्ये पडला। त्या अशनिपाताने हे विवर तयार झालं। बेसाल्ट खडकांमधलं हे सगळ्यात मोठं आणि एकमेव विवर आहे। लोणार हे जे सरोवर आहे, याची उत्पत्ती ही सध्याच्या माहितीनुसार 52,000 वर्षापूर्वी घडलेली आहे। आकाशातनं एक प्रचंड शनी अशनी हा पृथ्वीच्या दिशेनं आला। त्याचा वेग होता 20 किलोमीटर प्रति सेकंद, 5,00,000 टन त्याचं वजन होतं आणि त्याची 6 मेगाटन शक्ती होती। हा 17 डिग्रीतनं धारेपासून जमिनीच्या आत घुसला आणि त्यामुळे जमिनीच्या आत घुसल्यामुळे जे टेम्परेचर होतं 1750 उष्णतामान ते वाढत गेलं। आतला प्रचंड सगळा हा आतले सगळे खडक माती क्षार हे सगळे वर आलेत आणि वर आल्यावर या ठिकाणी हा खड्डा तयार झाला। महाराष्ट्रामध्ये बुलढाणापासून 90 किलोमीटर अंतरावर लोणार हे गाव आहे आणि हे विवर गावाच्या सीमेवरच आहे। ह्या विवराचा व्यास सुमारे 1830 मीटर आणि खोल सुमारे 150 मीटर आहे। विवराच्या पायथ्याशी जाण्यासाठी जवळजवळ 2 किलोमीटर खाली उतरून जावं लागतं। वरून आपण लोणार सरोवर बघितलं, मात्र या थेट लोणार सरोवरापर्यंत पोहोचण्यासाठी या घनदाट अभयारण्यातून आपल्याला वाट काढावी लागते। या अभयारण्यामध्ये मोर तसंच वेगवेगळे पक्षी तर दिसतीलच, पण औषधी वनस्पती सुद्धा इथे भरपूर आहेत। आजूबाजूला भयान शांतता आणि घनदाट जंगल पसरलेलं दिसत। खाली उतरताच पांढरी माती आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे दगड आपल्याला पाहायला मिळतात। या सरोवराच्या परिसरामध्ये वारा तर जाणवतोय, पण हा सगळा खारा वारा अंगाला जाणवतोय। आणि हे जे पाणी आपण बघतोय, हे पाणी केमिकल युक्त पाणी आहे, त्यामुळे जरी सरोवर असलं तरी कोणतेही मासे या सरोवरामध्ये तग धरू शकत नाहीत। इथे पडलेला अशनी आम्लारी म्हणजेच अल्कलाइन गुणधर्माचा होता। सरोवराच्या मध्यभागी खूप खोल जागा आहे आणि त्यातून अजूनही क्षार बाहेर येतो, त्यामुळेच हे पाणी खारट लागतं। इथे जो शनी अशनी पडला हा धातूचा होता। निकेल आणि लोखंड हे या धातूचं प्रमाण या जास्त होतं। या टेम्परेचरमुळे त्याचे ऑक्साईड तयार झाले आणि तो पाण्यात गेल्यावर या ठिकाणी ऑक्साईड्स राहिलेत आणि इथे जेव्हा पाणी निर्माण झालं तेव्हा ऑक्साईड पाण्यात विरघळले आणि त्यापासून अल्कलाईन वॉटर आम्लारी धर्माचं पाणी यात निर्माण झालं। हे पाणी सध्या त्यात आहे, ते 5 मीटर पाणी आहे। या ठिकाणी अल्कलाइन पाणी तयार झालं। आता सध्या तो पीएच 10.5 च्या आसपास आहे। लोणार सरोवरात अत्यंत सूक्ष्म असे जीवाणू आढळतात। विविध प्रकारचे जीवाणू
आणि शेवाळ या पाण्याच्या निसर्गात नियमांच्या विरुद्ध आपलं जीवन जगताना पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे त्यातील जीवाणू आपल्या वातावरणासाठी फारच उपयुक्त सुद्धा आहेत. या लोणार पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे चुंबकीय गुणधर्म असणारे जीवाणू, किरणोत्सार प्रतिबंधक जीवाणू आणि त्याचबरोबर मिथेन खाणारे जीवाणू या पाण्यामध्ये आढळले आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट जे सध्या जगावर आहे त्यातून मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याचं संशोधन आता सुरू आहे. पाण्याच्या वरच्या 2 मीटरमध्ये जरी ऑक्सिजन नसला तरी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ॲलगीज आहेत. अल्कलाईन ॲलगीज जे असतात ते आहेत आणि त्यामध्ये मुख्य आहे ब्ल्यू ग्रीन ॲलगी, हरित नील शैवाल. हरित नील शैवालामध्ये तो स्पायरुना नावाचा जो बॅक्टेरिया आहे हा या पाण्यात जास्त प्रमाणात असल्यामुळे यापासून स्पायरुलिन नावाचे कॅप्सूल्स तयार करतात. तसंच मिथेन वायू खाणारे जीवाणू याच्यात आहेत. किरणोत्साराला विरोध करणारे बॅक्टेरिया या पाण्यात आहेत. त्यामुळे हे पाणी वैज्ञानिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं पाणी आहे. नैसर्गिक सुंदरतेने नटलेलं लोणार सरोवर औषधी वनसंपदा आणि पक्षी अभयारण्य म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. इथल्या मातीमध्ये लोहकण खूप जास्त आहे. लोणारमध्ये कुठेही मातीत चुंबक फिरवला तर लोखंडाचा चुरा चुंबकाला चिकटतो. काही दगडांमध्ये चुंबकीय गुणधर्म सुद्धा सापडतात. कंपासवर हे चुंबकीय दगड फिरवले तर कंपासचा काटा फिरताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर लाव्हाच्या उष्णतेमुळे तयार झालेले फ्लोटिंग स्टोन्स म्हणजे पाण्यात तरंगणारे दगड सुद्धा या परिसरात आपल्याला आढळतात. इथे सापडणारे काळ्या रंगाचे स्फटिक दगड चंद्राच्या टेक्टाईल स्टोनशी साम्य ठेवतात. म्हणूनच ह्या विवराचा संबंध चंद्रावर असलेल्या लुनार 2 नावाच्या विवराशी असल्याचं सांगण्यात येतं. हा खड्डा आणि चंद्रावर लुनार 2 नावाचा खड्डा सारखा आहे. फरक इतकाच आहे, लुनार 2 वर कोणत्याही प्रकारची वनस्पती नाही आहे. लोणारचा उल्लेख वेदशास्त्रांमध्ये सुद्धा सापडतो. हजारो वर्षांपूर्वी मानव निर्मित सुंदर शिल्प असणारी बरीच मंदिरं ह्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. लोणार सरोवराच्या परिसरामध्ये जवळजवळ 12 ते 14 मंदिरं आहेत. यातील बरीचशी मंदिरं जीर्ण झालेली असली तरी राम मंदिर असो, शंकर मंदिर असो किंवा माझ्या मागे असलेलं कमळजा देवीचं मंदिर असो, अजूनही सुस्थितीत आहे. हेमाडपंथी असलेल्या मंदिराची रचना सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. लोणार मधील मंदिरं वाशिम येथील वाकाटक राजाच्या काळापासून असल्याचं सांगण्यात येतं. या परिसरात शंकर, गणेश, रामगया मंदिर, विष्णू मंदिर व कमळजा देवीचं मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर तलावाच्या काठावर असून त्याला 3 मुख मंडप आहेत. देवीचे मंदिर अष्टकोनाकृती असून वरील भाग गोलाकार आहे. लोणार परिसरातील रहस्य जाणून घेण्याकरता जगभरातून संशोधक सुद्धा इथे येतात. त्याचबरोबर धार्मिक महत्व असल्यामुळे सामान्य पर्यटक सुद्धा या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. लोणारचा हा सुंदर परिसर जितका अभ्यास करण्यासारखा आहे तितकाच फिरण्यासारखा सुद्धा आहे. त्याचबरोबर या परिसरात असलेली मंदिरं सुद्धा अगदी बघण्यासारखी आहेत. या मंदिरांचं दर्शन आपण घेणार आहोत, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पहा फक्त आयबीएन लोकमत. साली मातीच्या टेकडीचे उत्खनन होत असताना लोणार परिसरात एक मंदिर सापडलं. सुंदर शिल्प आणि भव्य द्वार असलेलं हे मंदिर दैत्यसुदन असल्याची खात्री पटली. लोणासूर राक्षसाचा वध करण्यासाठी विष्णूने दैत्यसुदनाचं रूप घेतलं आणि राक्षसाचा वध केल्यानंतर विष्णूची इथे दैत्यसुदन म्हणून स्थापना करण्यात आली.
लोणासुरावरूनच या परिसराला पुढे लोणार म्हणून ओळखलं जायला लागलं. मात्र सूर्य आणि विष्णूची स्थापना असलेलं भारतातलं दुर्मिळ मंदिरांपैकी असं एक मंदिर आहे. चालुक्यकालीन असलेलं हे मंदिर गावच्या मध्यभागी विशाल जागेवर उभं आहे. मंदिर पाहताच ते वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असल्याचं लक्षात येतं. मंदिराचं द्वार उत्तर दिशेला आहे. गर्भगृहात असणारी मूर्ती विष्णूची आहे. त्यांच्या पायाखाली लवणासूर हात जोडून मोक्ष मागताना दिसतो. गर्भगृहाच्या वरच्या भागाला सुंदर शिल्पकला केलेली दिसते. ह्याला स्वर्ग मंडप असं म्हणतात. मंदिराच्या छतावर आतल्या बाजूने डाव्या हाताला लवणासूर वध कथा आणि गंगा भोगावतीचे शिल्प पाहायला मिळते. देवळाच्या उत्तर कोपऱ्यात कृष्ण गोपिका नृत्य असे बरेच शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं मंदिर कोणतं असेल तर लोणारचं दैत्यशोधन मंदिर. दैत्यशोधन मंदिर जे इथे आहे ते सूर्य आणि विष्णू यांचं एकत्र रूप असलेलं मंदिर आहे आणि याच्यावर 185 शिल्प आहेत. त्यामध्ये सप्तशती आणि श्रीमद भागवत याच्या पुराणामधील कथा आहेत आणि त्यावर मैथुन शिल्प आहेत. मंदिराच्या बाहेरच्या भागाला सुद्धा सुंदर शिल्प आहे. प्रदक्षिणा मार्गावर सगळे शिल्प चांगल्या स्थितीत आहेत. लोणासुराचा वध इथेच केला म्हणून दैत्यसुदन नावाने भगवान विष्णू इथे प्रसिद्ध आहेत. असं म्हटलं जातं की दक्षिण विदर्भातलं सर्वात जुनं आणि सुंदर मंदिर म्हणजे हे दैत्यसुदन मंदिर. लोणारमध्ये अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आहेत. त्यातलंच एक मंदिर म्हणजे हे हनुमंताचं मंदिर. ज्या मारुतीच्या मंदिरात मी बसलेली आहे त्या मंदिरातली मूर्ती दिसायला अतिशय साधी सुधी अशी आहे, पण या मूर्तीला वेगळं असं शास्त्रीय आणि धार्मिक महत्व आहे. लोणार परिसरात सापडलेल्या मूर्तीमध्ये विशिष्ट असे चुंबकीय गुणधर्म आहेत, त्यामुळे ही मूर्ती इतर मूर्तींपेक्षा वेगळी अशी ठरते. सुमारे 1841 साली इथे कानिटकर घराण्याचे संत पुरुष आले. ते रामभक्त होते. त्यांना पाल्यापाचोळ्यात ही झोपलेली मारुतीची मूर्ती दिसली आणि त्यांनी तिथेच राहून या मूर्तीची सेवा करणं सुरू केलं. 1856 साली निजामाचे दिवाण राजा चंदुमल इथे आले. त्यांनी कानिटकरांना 2 गावं जहांगीर म्हणून दिली. काही वर्षांपर्यंत याला झोपलेला हनुमान म्हणून ओळखत होते, पण त्यावर असलेल्या शेंदुराचा लेप काढल्यावर ही 9 फूट 3 इंच लांबीची व 4 फूट रुंदीची हनुमानाची मूर्ती आढळली. तिचा उजवा पाय जमिनीवर असून डाव्या पायाखाली शनिदेवाची मूर्ती आहे. या ठिकाणी एक हनुमानाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण जर गेले असता 52 फुटाची मूर्ती बघायला मिळते. त्या मंदिरामध्ये गेले असता ती जी मूर्ती आहे ती चुंबकाच्या मिश्रणापासून आणि अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. त्या मंदिरामध्ये आपण जर होकायंत्र नेलं, होकायंत्र जरी उत्तर आणि दक्षिण दिशेला स्थिर राहतं पण त्या मंदिरामध्ये मॅग्नेटिक पॉवर असल्यामुळे त्या ठिकाणी होकायंत्र बंद पडतं, त्या ठिकाणी होकायंत्र काम करत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त मूर्तीचं वैशिष्ट्य असं की त्यात चुंबकीय गुणधर्म आढळतात. इथल्या बेसाल्ट खडकापासून ही मूर्ती कोरली गेली असावी आणि अशनी पातामुळे या दगडात चुंबकीय गुणधर्म आढळतो. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता आपण घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.
लोणारची धार म्हणून ज्या मंदिराला ओळखलं जातं ते म्हणजे हे गोमुख मंदिर। विष्णूने लवणासुराचा वध केल्यावर गंगा भोगावती विष्णूचा दाह शांत करण्याकरता इथे अवतरल्या असं म्हणतात। म्हणूनच ह्याला विष्णुगयाच्या नावाने सुद्धा ओळखतात। पण वैज्ञानिक दृष्टीने ह्या गोमुखातून येणारे पाणी 18 किलोमीटर अंतरावरून भूगर्भातून सायफन तत्वाद्वारे येत असल्याचं सिद्ध झालं आहे। वर्षाच्या 12 महिने हे पाणी वाहत असतं। हे पाणी पिण्याकरता सुद्धा उपयुक्त आहे। अनेक लोक इथे येऊन आंघोळ सुद्धा करतात। या ठिकाणी प्रमुख तीन धारा आहे जी आपण प्रत्यक्ष बघितली। तिला गंगा भोगावती विष्णुगया अशा नावाने ओळखतात। धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान विष्णूने लवणासूर नावाच्या राक्षसांचा वध केला व या ठिकाणी त्याला मारल्यानंतर या गावचं नाव लोणार पडलेलं आहे व त्यांचे चरण धुण्यासाठी या ठिकाणी पाणी एक काशीवरून गंगा बोलवली असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। देवळाचं बांधकाम सुंदर असून अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धारास मदत केल्याचं सांगण्यात येते। इथे बरीच छोटी छोटी मंदिरं आहेत। देवळात विष्णूची लवणासुराचा वध करताना मूर्ती पाहायला मिळते। त्याचबरोबर नुकतीच स्थापना केलेली देवीची मूर्ती सुद्धा ह्याच गाभाऱ्यात दिसते। लोणारला सुंदर मंदिर तर आहेतच, पण तिथून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा नावाचं एक प्राचीन गाव आहे। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रमाता जिजाबाईंचे हे माहेर घर आहे। लखुजी जाधव यांची मुलगी जिजाबाई, त्यांचा जन्म इथेच झाला। दौलताबादच्या सुलतानने गद्दारी करून लखुजी जाधवांना मृत्युमुखी पाडलं। एकेकाळी इथे मोठा राजवाडा होता। नगरखाना, रंगमहाल व अन्य वास्तू आता जीर्ण झालेले आहे। शिवाजी महाराज महाराष्ट्राचा स्वाभिमान, शिवाजी महाराज महाराष्ट्राचा मानबिंदू, या शिवरायांनी बांधलेले गड किल्ले दुर्ग बघण्यासाठी हजारो पर्यटक आवर्जून भेट देत असतात। पण ज्या मातेच्या प्रेरणेमुळे शिवाजीचे छत्रपती शिवाजी महाराज झाले, त्या जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजे सिंदखेड राजाला आम्ही भेट दिली। वाड्याच्या बाहेर सुंदर उद्यान बनवलेलं असून पर्यटक व स्थानिक लोक इथे संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारायला येतात। लहान मुलांची शालेय ट्रीप सुद्धा ह्या ठिकाणी येते। मुख्य द्वाराखाली 12व्या शतकातील दगडात कोरलेल्या मूर्ती ठेवलेल्या आहेत। विदर्भात पर्यटनासाठी गेल्यावर राहण्याची उत्तम सोय हवी असल्यास इथल्या MTDC मध्ये म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये राहावं। रिसॉर्टचं लोकेशन अगदी लोणार क्रेटरच्या समोर आहे। रिसॉर्ट वरून पायी 5 मिनिटात लोणार क्रेटरला जाता येतं। इथे स्वच्छ खोल्या आणि त्यात AC रूम्स, बाहेर बाल्कनी, बसण्याकरता झुला आणि लहान मुलांना खेळण्याकरता गार्डन सुद्धा आहे। शांत वातावरण असलेला हे रिसॉर्ट राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। महाराष्ट्राची एक वेगळी ओळख असणाऱ्या लोणार सरोवराची सफर आम्ही इथेच थांबवतो आहोत, पण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन डेस्टिनेशनवर। त्या पहा फक्त IBN लोकमत। Focus. Ideate. Innovate. Enable.